देवेंद्र फडणवीसांच्या टार्गेटवर शरद पवार आव्हाडांचा पलटवार, काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो. मराठा समाजाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनीच केला, आतापर्यंत दोन समाजाला झुंजवत ठेवलं असा आरोप फडणवीसांनी पवारांवर केला. फडणवीसांच्या मेळाव्यातून भाषणाचा रोग पाहिला तर तो विशेषतः शरद पवार यांच्याकडे आहे, त्यामुळे यापुढे सुद्धा फडणवीसांच्या निशाण्यावर पवारच अधिक वेळ असतील असं दिसतंय. भाजपच्या नागपुरातल्या मेळाव्यातून फडणवीसांनी शरद पवारांना टार्गेट केलं. शरद पवारांमुळेच मराठा आरक्षण लांबलं, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांनीच केला असा आरोप फडणवीसांनी केला. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनीच. लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपदी आणि म्हणून झुंजवत ठेवायचं भाजपच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या टार्गेटवर आले ते म्हणजे शरद पवार. शरद पवार आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करतानाच मराठा आरक्षणासाठी सरकारचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हेही फडणवीसांनी सांगितलं. जर फडणवीस ओबीसीमधूनच आरक्षण देणार असल्याचं जरांगे म्हणतायत तर जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली आहे, त्यामुळे सरसकट आरक्षणाचं लिखित आश्वासन पूर्ण करा नाहीतर आम्हीही जरांगेसोबत आंदोलनाला बसणार असा इशारा सरकारमध्येच आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. भाजपच्या मेळाव्यातून फडणवीसांनी शरद पवार आणि ठाकरे गटावर निशाणा साधतानाच आगामी निवडणुकीवर देखील भाष्य केलं. भाजप शिंदेगट आणि अजित पवार गटासोबत एकत्र लढणार असून तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा लढणार असं सांगताना जागा वाटपात मोठा भाऊ भाजपच हेही फडणवीसांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. दोन्हीही निवडणूक तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत, आपल्याला किती जागा मिळतील त्यांना किती जागा मिळतील काळजी करू नका. एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहे. मी यानिमित्ताने एक सांगू इच्छितो की जे हे काही तीन पक्ष तिकडे एकत्रित आहेत काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. बघा की सुधीर भाऊंनी सांगितले खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे, विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा. फडणवीसांच्या मेळाव्यातून भाषणाचा रोग पाहिला तर तो विशेषतः शरद पवार यांच्याकडे आहे, त्यामुळे यापुढे सुद्धा फडणवीसांच्या निशाण्यावर शरद पवारच अधिक वेळ असतील असं दिसतंय. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. त्यासाठी भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.